मित्रांनो, आयपीओ म्हणजे काय रे भाऊ, हा प्रश्न पडणारे आजही कित्येक लोक नक्कीच असतील। शेअर मार्केट हे प्रकरण तसं आपल्याकडे फार भीतीने पाहिलं जातं। यशस्वी लोकांच्या चर्चेपेक्षा नुकसान झालेल्या लोकांबद्दल चवीने चर्चा करणाऱ्या आपल्या समाजात शेअर मार्केटमध्ये करिअर करणाऱ्या लोकांचं प्रमाण तर कमी आहेच, आणि याचं कारण आहे ती म्हणजे लोकांची वृत्ती। एक काळ होता जेव्हा लोकांपर्यंत योग्य ती माहिती पुरवण्याचं साधन नव्हतं। इंटरनेटसुद्धा खूप महाग होतं, पण आता इंटरनेट स्वस्त आहे, पण त्याचा वापर हा माहिती वाढवण्यापेक्षा वेब सिरीज पाहण्यासाठी जास्त होतो असं आपल्याला आकडे सांगतात। मध्यंतरी आलेल्या स्कॅम 1992 या वेबसिरीजने मात्र लोकांच्या ज्ञानात भर पाडली असं म्हणायला हरकत नाही। शेअर मार्केटमधले क्लिष्ट शब्द सहजपणे समजावून सांगायला बरेच यूट्यूब चॅनल मध्यंतरी तयार झाले, ही सुद्धा एक फार चांगली गोष्ट म्हणावी लागेल। शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक कशी करावी, डिमॅट अकाउंटचा, डिबेंचर्सचा, म्युच्युअल फंडाचा, सतत कानावर पडणाऱ्या या शब्दांचा आयपीओ हा एक शब्द ॲड झालेला आहे। कोणतीही कंपनी जेव्हा जास्त लोकांपर्यंत पोहोचते तेव्हा त्या कंपनीचा आयपीओ बाजारात येतो, हे आपण बऱ्याच बातम्यांमध्ये वाचलं ऐकलं असेल। अगदी सुरुवातीपासून जाणून घेऊयात की आयपीओ म्हणजे नक्की काय। तर आयपीओ म्हणजे इनिशियल पब्लिक ऑफरिंग, हे खाजगी कंपन्यांचे शेअर्स लोकांपर्यंत स्टॉक मार्केटमार्फत पोहोचवणं असं म्हणता येईल। लोकांपर्यंत कंपनीचे शेअर्स पोहोचवण्याचा मूळ उद्देश हा कंपनीसाठी पैसे उभा करणं हा असतो। कोणत्याही कंपनीला आयपीओ बाजारात आणण्यासाठी सिक्युरिटीज अँड एक्सचेंज कमिशन म्हणजेच सेबीच्या काही नियम आणि अटींची पूर्तता करावी लागते, तेव्हाच ती कंपनी आयपीओ लॉन्च करू शकते। आयपीओ लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रायमरी मार्केट म्हणजेच सर्वप्रथम जिथे तुम्ही कंपनीचे शेअर्स विकू शकता त्या कॅपिटल मार्केटच्या प्रकाराचा आधार घ्यावा लागतो। तर तो नक्की कसा, हे सांगायला आपण आर्थिक सल्लागार व्यक्तींची मदत घेऊ शकता। एखाद्या कंपनीचा आयपीओ लॉन्च झाला म्हणजे ती कंपनी नफ्यात आहे की तोट्यात, मालकी हक्क पूर्ण बदललेत का, याचं नेमकं उत्तर सांगणं तसं कठीण आहे, पण आयपीओ ही कंपनीच्या आर्थिक अडचणींचं लक्षण आहे हे नक्की सांगता येईल। कारण प्रत्येक कंपनीचे आयपीओ घेऊन येण्याचं कारण हे वेगळं असतं। उदाहरण सांगायचं झालं तर रिलायन्स कंपनी जेव्हा आयपीओ घेऊन येते तेव्हा त्यांचं कारण मार्केटमधून पैसा उभा करणं हे असतं। तेव्हाच जेव्हा LIC सारखी कंपनी नव्याने शेअर मार्केटमध्ये येते तेव्हा त्यांची वाटचाल ही खाजगीकरणाकडे आहे असं म्हणता येईल। कोणत्याही कंपनीचा जोपर्यंत आयपीओ येत नाही तोपर्यंत ती कंपनी ही मालकी हक्क असलेली समजली जाते। कंपनीची आजवरची वाढ ही केवळ स्वगुंतवणूक किंवा फायनान्सर किंवा बँक लोन यांच्या मार्फत झालेली असते। आता त्यामध्ये सर्वसामान्य माणूससुद्धा भर घालणार असतो असं सोप्या शब्दात सांगता येईल। आपल्या गुंतवणूकदारांचा फायदा करून देणं ही त्यानंतर कंपनीची एक महत्त्वाची जबाबदारी असते। तर कोणती कंपनी आयपीओ लॉन्च करू शकते तर ते पाहूयात। कोणतीही कंपनी की ज्या कंपनीची मालमत्ता ही 100 करोड US डॉलर इतकी आहे की ज्याला युनिकॉर्न स्टेटस असं म्हटलं जातं। पण काही कंपनी अशा पण असतात की ज्यांचा निव्वळ नफा हा त्यांच्या स्पर्धेतील कंपनीपेक्षा नेहमी वाढत गेलेला आहे, की ज्या सिक्युरिटीज आणि एक्सचेंज कमिशन ऑफ बोर्डच्या कागदपत्रांची पूर्ततासुद्धा करू शकतात, त्या सर्व कंपन्या आयपीओ लॉन्च करू शकतात। जेव्हा कंपनीचा आयपीओ बाजारात येतो आणि शेअर्समध्ये गुंतवणुकीच्या ते पात्र बनतात तेव्हा एकंदरीत लोकांमध्ये त्यांच्याबद्दल विश्वास ओळख वाढते आणि त्यामुळे कंपनीचे थकित पैसे वसूल व्हायला सुद्धा मदत होते। पुढचा प्रश्न आहे, आयपीओची किंमत कोण ठरवतं? तर कंपनी काही बँकांशी अर्थसंस्थांशी संपर्क साधते। या संस्था कंपनीचे एक ऑडिट करतात ज्यामध्ये त्यांचा स्थापनेपासून आजपर्यंतचा पूर्ण ट्रॅक रेकॉर्ड चेक केला जातो। या प्रक्रियेला ड्यू डिलिजन्स असं म्हणतात। यावरून कंपनीच्या मालमत्तेची आणि शेअर्सची किंमत ठरवली जाते। पुढचा प्रश्न आहे, आयपीओचा आपल्याला नक्की काय फायदा होतो? ज्या लोकांनी आयपीओ लॉन्च करणाऱ्या कंपनीचे शेअर्स आधी विकत घेतले आहेत त्यांना ही वेळ म्हणजे नफा कमावण्याची वेळ असते। जे लोक कंपनीत आधीपासून शेअर्स बाळगून आहेत ते आयपीओ लॉन्च झाल्यानंतर त्यातील काही शेअर्स जास्त किमतीला विकून त्या कंपनीबद्दल मार्केटमध्ये झालेल्या चर्चेचा फायदा घेऊ शकतात। कोणत्याही कंपनीमध्ये गुंतवणूक करण्यासाठी आयपीओ ही योग्य वेळ मानली जाते। पुढचा प्रश्न आहे, आयपीओची सुरुवात कधी आणि नक्की कुठून झाली? डच ईस्ट इंडिया कंपनीनं सर्वात पहिल्यांदा आयपीओ लॉन्च केल्याची नोंद आढळते। लोकांचा आपल्या व्यवसायात सहभाग वाढवण्यासाठी प्रयत्न करणारी ही सर्वात पहिली कंपनी होती।
आयपीओचा सर्वात फायदा झाला तो .com कंपनी आहेत त्यांना आणि ज्या कंपनी स्टार्टअप आहेत त्यांना. 2008 साली सर्वात कमी आयपीओ लॉन्च झाले होते कारण तेव्हा मार्केट क्रॅश झालेलं होतं लेमन ब्रदर्समुळं. आजच्या इतकं तेव्हा आयपीओची बातमीसुद्धा होत नव्हती, एवढाच काय तो फरक. पुढचा प्रश्न आहे, आयपीओचं यश नक्की कशात आहे? तर दोन पद्धतीने आयपीओ लोकांपर्यंत पोहोचत असतो. पहिली, त्याबद्दल लोकांमध्ये उत्सुकता निर्माण करणं आणि दुसरं म्हणजे प्रत्यक्ष आयपीओचं वितरण करणं. हे करण्यासाठी कंपनीला आधी बोर्ड ऑफ डायरेक्टर्स नेमावे लागतात, त्यानंतर आयपीओची मुदत ठरवली जाते आणि मग आयपीओ हा स्टॉक मार्केटमध्ये लिस्ट केला जातो. ज्या कंपनी आधीपासूनच खाजगी मालमत्तेच्या नाही आहेत त्यांना आयपीओचा फायदा जास्त होऊ शकतो असं अर्थतज्ज्ञ सांगतात, कारण या कंपन्यांनी लोकांचा विश्वास आधीच जिंकलेला असतो. खाजगी कंपनीबद्दल नेहमीच मतमतांतरे पाहायला मिळतात. खाजगी कंपनीला एक अजून त्रास वाटू शकतो की त्यांना आजपर्यंत कधीच जाहीर न केलेलीच सर्व माहिती आयपीओच्या वेळेस मात्र जाहीर करावी लागते. ही माहिती कधी कधी त्यांच्या स्पर्धकांना कळते आणि त्यांच्या व्यवसायात तसे आवश्यक बदल करून ते घेऊ शकतात. म्हणजेच तुम्हीच तुमच्या स्पर्धकांना प्रशिक्षण देण्याचीही शक्यता असते. आर्थिक अडचणीत असलेल्या कंपनीला आयपीओला पर्याय म्हणजे डायरेक्ट शेअरचं स्टॉक मार्केटमध्ये लिस्टिंग करणं, पण त्यामध्ये कमी किंमत येण्याचा धोका असतो, पण इतर मार्केटिंगचा खर्च मात्र कंपनी यामध्ये वाचवू शकते. काही वेळेस डायरेक्ट लिस्टिंगचा फायदा सुद्धा होतो आणि कंपनीला अपेक्षेपेक्षा चांगली रक्कम सुद्धा मिळू शकते. ज्या कंपनीचा ब्रँड तयार झाला आहे त्या कंपनीला हा मार्ग अवलंबता येतो. तर काही यशस्वी आयपीओंची नावं सांगायची झालीच तर 2012 साली आलेला फेसबुकचा आयपीओ, जनरल मोटर्सचा आयपीओ, व्हिजाचा आयपीओ हे मात्र प्रामुख्याने सांगता येतील की जे अति ओव्हर सबस्क्राईब झाले होते. कोणत्या कंपनीचा आयपीओ विकत घ्यावा हे सांगण्यासाठी कंपनीचा आजवरचा ट्रॅक रेकॉर्ड तपासून मगच निर्णय घ्यावा आणि जर नुकसान झालं तर आपण ते किती प्रमाणात सहन करू शकतो हे तपासूनच निर्णय घ्यावा असं चार्टर्ड अकाउंटंट्स नेहमी सांगतो, इन्व्हेस्टर नेहमी सांगतात. आपले अतिरिक्त पैसे योग्य ठिकाणी गुंतवण्यासाठी आपण आयपीओसारखे मार्ग नक्कीच निवडू शकतो. हे करत असताना फक्त आपल्या आर्थिक सल्लागाराशी चर्चा करून मगच निर्णय घ्यावा. जसं कोणतंही औषध घेण्याआधी डॉक्टरचा सल्ला घ्यावा, तसंच तुमच्या आर्थिक आरोग्यासाठी सुद्धा योग्य ज्ञान घेऊनच पुढे जाण्यात शहाणपण आहे. तर मित्रांनो, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्कीच कळवा आणि चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो.